विश्व 24 न्यूज, हरपल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सावित्रीबाई फुले यांची जयंती जन्मोत्सव ज्ञानरथ काढून उत्साहात साजरी। उमरगा येथील जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती गावागावात जन्मोत्सव ज्ञानरथ काढून उत्साहात साजरी करण्यात आली। प्रारंभी येथील शिवाजी चौकात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। जिजाऊ ब्रिगेडच्या रेखा सूर्यवंशी, रेखा पवार, सुनंदा माने, मीरा भोसले, सत्यवती इंगळे, शीतल भोसले, लता भोसले, राऊ भोसले, वर्षा काळे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती। सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सावित्रीबाई जन्मोत्सव रथ काढण्यात आला। या ज्ञानरथाचे स्वागत सरपंच अमर सूर्यवंशी व जके कुरवाडी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात केले। ज्ञानरथ जन्मोत्सवात जके कुरवाडी ग्रामस्थ महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी जिजाऊ ब्रिगेड शाखेचे उद्घाटन मराठा सेवा संघाचे शांतकुमार मोरे, भास्कर वैराळे यांच्या हस्ते करण्यात आले। संभाजी ब्रिगेडचे मोहन जाधव, अण्णासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। जके कुरवाडी जिजाऊ ब्रिगेड शाखेच्या अध्यक्षपदी शीतल चुट्टे तर सचिवपदी कल्याणी कलशेट्टी यांची निवड करण्यात आली। सावित्रीबाई फुलेंच्या जयघोषाने संपूर्ण जके कुरवाडी गाव दुमदुमले होते। संपूर्ण गावातून जन्मोत्सव ज्ञानरथ काढण्यात आला। बाल सावित्रींच्या वेशभूषेतील बालिका लक्षवेधी दिसून आल्या। यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा रेखाताई पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले। बाल विवाह हुंडाबंदीची शपथ यावेळी घेण्यात आली। त्याचबरोबर राऊ भोसले, वर्षा काळे यांनी हुंडाबंदीव, बालविवाह, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणाचे महत्व या विषयावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले। सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सव ज्ञानरथाची यावेळी भव्य पदयात्रा, प्रबोधन पदयात्रा काढण्यात आली। पेठ सांगवी येथे बुधवारी सावित्रीबाई फुले जन्मोत्सव ज्ञानरथ पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती रेखा पवार यांनी दिली। विश्व 24 न्यूज साठी आमचे तालुका प्रतिनिधी मारुती कदम, उमरगा। ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज आपण सगळेजण मिळून साजरी करत आहोत। साजरी करण्याच्या पाठीमागचा हा एक उद्देश आहे की ज्या ग्रामीण भागामध्ये महिला आहेत त्यांच्यामध्ये अजून सामाजिक, आर्थिक, राजकीय दृष्ट्या जाणीव जागृती झालेली नाही, ही सगळ्या बाबतीमध्ये त्यांची जाणीव जागृती व्हावी। आणि जे अजून कमी वयामध्ये लहान मुलींचे लग्न करतात, परत मुलगा मुलगी हा समान भेदभाव अजून होत आहे, आणखीन थोडी यामध्ये आपण कशी भर टाकता येईल यासाठी आम्ही एक छोटंसं पाऊल उचललेलं आहे। आणि ही रथयात्रा आम्ही घेऊन ग्रामीण भागामध्ये सर्व महिला घेऊन जात आहोत आणि कुठेतरी काहीतरी प्रबोधनाचं कार्य करण्याचा आम्ही हाती वसा घेतलेला आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहे। जय जय जिजाऊ रथयात्रा ही गावागावात घेऊन जात आहोत। तर रथयात्रा काढण्याचा आमचा एकच उद्देश आहे की क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे जे महान विचार आहेत आणि ज्यांनी आम्हाला शिक्षणाची दारं खुली करून दिली त्या सावित्रीमाईला आज कुठंतरी आम्ही विसरत चाललेलो आहोत। तर त्या सावित्रीमाईला आज आम्हाला त्यांचे विचार बाहेर घ्यायचे आहेत, महिलांपर्यंत पोहोचवायचे आहेत। आणि ह्या रथ उत्सवानिमित्त आम्ही जनजागृती करण्याचा विचार केलेला आहे। आणि जय जिजाऊ, जय शिवराय। सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जे जिजाऊ ब्रिगेड उमरगा आयोजित रथयात्रेचं नियोजन केलेलं आहे, ज्या सावित्रीबाईंनी दगड गोटे सैन चिखल झेलून आपल्याला ज्ञानाची गंगोत्री आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आणि या गंगोत्रीमध्ये जात असताना कुठेतरी आपण सावित्रीबाईंना विसरतोय आणि विसरत असताना आपण त्यांच्यामध्ये प्रबोधनात्मक कार्य हे अशा पद्धतीने जिजाऊ ब्रिगेड नेहमीच घेऊन जात असते। आणि सांगायचं इतकंच आहे की सावित्रीबाई फुलेंना आपण ज्ञानाची देवी म्हणून ओळखतो, परंतु किती शाळेमधून, किती खेडोपाड्यामधून आपण जी सावित्रीमाईंना पोहोचवलो याचा आढावा घेण्यासाठी ही आमची रथयात्रा चालू आहे। आज या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या तोळ्याला आम्ही पुष्पहार अर्पण करून सावित्रीमाईची जी जयंती साजरी केलो। या ठिकाणी मला एवढं सांगावंसं वाटतं की आज आम्ही भगिनी ज्या माईनी आमच्यासाठी चिखल शेण मारा सहन केला आणि ज्या ज्योतिबानी सन 1800 सालामध्ये पहिला दिवा जो लावला गेला तो दिवा हा अखंड आम्हा सर्व भगिनींना या प्रकाशमय आणि या धावत्या युगामध्ये आम्ही या भगिनी आज जिजाऊ सावित्रीच्या लेकी म्हणून आम्हाला समाजात हा खूप मोठा मान केवळ त्यांच्यामुळं मिळत आहे। तर त्यांचा हा सन्मान करणं आणि ज्या काही स्त्रिया आहेत की ज्या खूप संघर्षातनं आपलं जीवन पुढे आणत आहेत अशा महिलांचा जिजाऊच्या लेकी म्हणून त्यांचा सन्मान करणं म्हणजे एका पद्धतीनं जिजाऊ आणि सावित्रीचा सन्मान केल्यागत होईल।
आज आपण सेंदूर फासायला लागलो त्याचाच देव म्हणून करायला लागलो महिलांनो, ह्याची कुठेतरी आपण जाणीव ठेवूया. आणि आजच्या पुरतीच मर्यादित अशी जिजाऊ सावित्री जयंती नाही, आज 3 जानेवारी सावित्री जयंती आहे, तर 12 जानेवारी जिजाऊ जयंती आहे. तर 3 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत आपण रथयात्रा चालू ठेवणार आहोत. आणि जिजाऊ सृष्टी जन्म ठिकाणी आपण राजमाता जिजाऊ कडे जाणार आहोत. तर महिलांना एकच सांगते, आजची सावित्री आजच्या आपल्या मुली लेखी जे आहेत त्या सावित्री आहे. जिजाऊ, मी शीतल भोसले, उमरगा तालुका जिजाऊ ब्रिगेड तालुका सचिव म्हणून काम करते. तर आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आम्ही उमरगा तालुक्यात शिवाजी महाराजांची पूजन करून जेकेकूर वाडी या गावामध्ये सावित्रीबाई फुले रथयात्रा साजरी केलो. गावात महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग, शाळेतील मुले यांचा सहभाग, गावकऱ्यांचा सहभाग आम्हाला खूप छान प्रकारे लाभलेला आहे. तर एकंदरीत आम्हाला जिजाऊंचे मासाहेब जिजाऊंचे सावित्रीबाई फुले यांचे आम्हाला गावागावात महिलांचे महिलांमध्ये विचार मांडायचा आहे. जे जनजागृती आज महिला शिक्षणापासून वंचित आहे, तर ते आम्हाला कुठेतरी वाटते की माझी जिजाऊ माझी सावित्रीबाई फुले शिकली पाहिजे, पुढे गेली पाहिजे. आणि हा आम्ही पूर्ण वसायक घेतलेला आहे की गावागावांमध्ये जाऊन जिजाऊंचे सावित्रीबाई फुलेंचे यांचे विचार मांडून प्रत्येक गावातील महिला मुलगी असो पूर्ण आम्हाला हे संघटित करायचं आहे. जिजाऊ, आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंतीनिमित्त सगळ्यात मोठं आयोजन म्हणजे 3 दिवसाची रथयात्रा काढलेली आहे. आणि उमरगा शहरात ज्या प्रमाणात मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण आहे तितकं प्रमाण अजूनही खेडेगावामध्ये नाही आहे. 10वीनंतर मुलींची लग्न केले जातात आणि त्यांचा त्यांना संसारात लावलं जातं, पण कुठेतरी ते प्रमाण बदलावं. ज्या सावित्रीमाईंनी शेण माती खाऊन लोकांचे धोंडे खाऊन ज्यांनी शिक्षणाचं प्रवाहन स्त्रियांना आणलं, तर त्या सावित्रीमाईंची आठवण करून देण्यासाठी खेड्यापाड्यातून रथयात्रा नेऊन खेड्यापाड्यातल्या मुलींना किंवा महिलांना या रथयात्रेचं महत्त्व समजावून देण्यासाठी ही रथयात्रा काढण्यात आलेली आहे. तर सगळ्यात मोठं आयोजन हे त्यासाठी केलेलं आहे. जय जिजाऊ. महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित उमरगा, वर्षाताई काळे बोलते. आज 3 जानेवारी 2023 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने आज आपल्याला समाजामध्ये बालविवाह रोखला गेला पाहिजे, तसेच कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आज आम्ही उमरग्यातून ते उमरगा ते जकीकूरवाडीमध्ये येऊन आम्ही पदयात्रा काढली. कारण लहानापासून ते मोठ्यापर्यंत ज्यांना शिक्षणाचे बरेच समाजातील तळागाळातील जे मुली विधवा परत बेरोजगार आहेत त्यांना पण आम्ही संदेश दिलात. परत मुली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी तसेच गावकरी एक आदर्श सरपंच यांच्या सहकार्याने आम्ही रॅली काढली. आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मानिमित्त आज आम्ही एक जन्मोत्सव इथे साजरा केला आणि एक संदेश देऊन आम्ही ह्या जकीकूरवाडीमध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या शाखेची स्थापना करण्यात आली. त्यानिमित्तानं हुंडाबंदी आणि बालविवाहाच्या संदर्भाने शपथ घेतली गेली. शपथ ही काय संकल्पना तुमची? प्रत्येक गावामध्ये उमरगा तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये ही चळवळ रुजली पाहिजे. बोला. उमरगा शहरातून जे जिजाऊ ब्रिगेडच्या शाखेतर्फे यात्रा काढलेली होती, तसंच जे केकूरवाडी या गावामध्ये 2 पदाधिकारी नेमले गेले आणि त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मानिमित्त पदोन्नती 2 महिलांचे पद देऊन पदस्थापना करण्यात आली इथे. आणि तसेच बालविवाह परत शिक्षणाचा वसा आणि हुंडाबळी ही प्रथा बंद व्हावी आणि येणाऱ्या दिवसामध्ये बिलकुल कुठलीही बालविवाह होऊ नये याविषयी त्यांना आम्ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मानिमित्त आम्ही यांना संदेश दिला गावकऱ्यांना. तसेच एक जातीवेळेस मी 2 शब्द बोलू शकते की सरकारी हुद्द्यावर खुर्शीत बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. धन्यवाद. Sorry.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.